डाव बघितल्यानंतर भाजपचे जे महाराष्ट्राचे तथाकथित चाणक्य आहेत नक्कीच त्यांचं डोकं दुखायला लागलं असेल. पुढे फार मोठी शक्ती आहे, उनके पास पैसा है, बंगला है, गाड़ी है, हेलिकॉप्टर है, विमान है, उनके पास दबाव तंत्र है और हमारे पास काय तर सामान्य जनता आणि आमच्याकडे पवार साहेब आहेत. रडणारे पळणारे आणि घाबरणारे गेले त्यांच्या बरोबर, आपल्या बरोबर कोण राहिलं तर लढणारी लोक राहिले आणि सामान्य लोक आपल्या बरोबर तिथं राहिलेले आहेत असं म्हणलं जातं. एखादा मुरलेला जर वस्ताद असेल तर आपल्याकडचा महत्वाचा डाव हा शेवटसाठी ठेवतो आणि आज इंदापूरमध्ये आपण बघितलं तो डाव आदरणीय पवार साहेबांनी इथं खेळलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा फक्त इथंच खेळला नाही तर काल माढा मतदारसंघामधून जे आपले उमेदवार आहेत तिथं सुद्धा आपण सर्वांनी बघितलं. पण एकच गोष्ट इथं मी नमूद करतो की हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे आणि 4 जूनला हे जे सर्व महायुतीचे भाजपचे आणि इम्पोर्ट केलेले बाहेरून जे सगळे नेते आहेत ते कदाचित महाराष्ट्र सोडून पळून जातील अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे. हे सगळे डाव बघितल्यानंतर भाजपचे जे महाराष्ट्राचे तथाकथित चाणक्य आहेत नक्कीच त्यांचं डोकं दुखायला लागलं असेल. आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेबजी जगदाळे भरत शेठ साहा कांतीलाल भाऊ झगडे विलास भाऊ माने अण्णा काळे प्रतापरावजी पालवे तसंच शकीलजी सय्यद बापूसाहेबजी जामदार प्रशांत भाऊ उमरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्या विचाराच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकदा जोरदार ह्या सर्वांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. तुम्ही लढत आहात, साहेब लढतायत, आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते लढतायत, सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते लढत आहेत आणि कशाच्या विरोधात तर एक बलाढ्य भाजप सारखी शक्ती आहे जी कुठेतरी समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज इंदापूरला आल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही जे टार्गेट ठेवलंय सुप्रियाताईचं लोकसभेच्या लीडचं लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी सुप्रियाताई 3.5 लाखाला निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटतो. पण त्याच्यामध्ये इंदापूर विधानसभा इथून आम्हाला वाटत होतं 70,000 लीड मिळेल. पण तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर मला असं वाटलं कमीत कमी 1 लाखाची लीड आपल्या या इंदापूर तालुक्यातून सुप्रियाताईला हे मिळालीच पाहिजे. मी तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो की सुप्रियाताईंना या तालुक्यातून फक्त या तालुक्यातून कमीत कमी 1 लाखाची लीड आपण द्यायची का नाही द्यायची? त्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपापल्या गावामध्ये आपापल्या शहरामध्ये आपापल्या बूथवर आपलीच काय निवडणूक लागली अशा पद्धतीने लढणार का? अरे पुढे फार मोठी शक्ती आहे, उनके पास पैसा है, बंगला है, गाड़ी है, हेलिकॉप्टर है, विमान है, उनके पास दबाव तंत्र है और हमारे पास काय तर सामान्य जनता आणि आमच्याकडे पवार साहेब आहेत. मग सामान्य कार्यकर्त्याची सामान्य नागरिकाची ताकद
ही पैशापेक्षा मोठी आहे का नाही? मग दाखवण्याची वेळ कधी आहे? हात वर करून सांगा, या लोकसभेमध्ये कितीही पुढे ताकद मोठी असली तरी लोकशाहीचाच विजय इथं होणार, आदरणीय पवार साहेबांचाच विषय होत होणार. बस अशा पद्धतीने आपण लढलो तर काय टेन्शन नाही. हे जे सर्व नेते आपल्या बरोबर काम करत होते गेले 20-25 वर्ष, आदरणीय पवार साहेबांनी त्यांना संधी दिली, मंत्रीपद दिलं, कुणी उपमुख्यमंत्री पद झालं, कोणाला इतर मंत्री मिळाले, ते सर्व नेते एकत्रित आल्यावर काय म्हणतात माहिती का? कि साहेबांकडे मोठे नेते कुठलेच राहिले नाहीत. मग बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताई नेते नसल्यामुळे एकट्या पडला असे ते मोठे मोठे नेते म्हणतात. त्याचं उत्तर काय? साहेबांबरोबर कोण आहे? सामान्य जनता आहे का नाही? का हे नेते कशासाठी गेले माहिती ना तुम्हाला? अरे त्यांच्यात जर हिम्मत असती ना हिम्मत, जेलमध्ये जायचं तरी चालेल. आज इथं आपल्या बरोबर ते लढले असते, पण त्यांच्यात नाही हिम्मत. रडणारे, पळणारे आणि घाबरणारे गेले त्यांच्या बरोबर. आपल्या बरोबर कोण राहिलं? तर लढणारी लोक राहिले आणि सामान्य लोक आपल्या बरोबर तिथं राहिलेले आहेत. अहो तुम्ही विचार करा की आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा सत्ता त्यांच्याकडे होती, कृषी मंत्री होते, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला कशी ना कशी तरी तिथं मदत त्यांनी केलेली आहे. फक्त इंदापूर तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं, जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला, तेव्हा विरोधात असणारा कारखाना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी मदत ही केलेली आहे. एथेनॉलचं धोरण साहेबांनी केलं. आज भाजपने जो एथेनॉलच्या बाबतीतला अचानक नकारात्मक निर्णय घेतला, त्याच्यामुळे आमच्या इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे कमीत कमी 300 रुपयाचं नुकसान तिथं झालेलं आहे. आपल्या या तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं तर द्राक्ष मोठ्या प्रमाणात केली जातात, शेततळी पवार साहेबांनी दिली. आणि जेव्हा केव्हा आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला, तेव्हा त्याला भक्कमपणे कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं केलेली आहे. जो कुणी कांदा उत्पादक शेतकरी असेल, नाही तर कुठलाही शेतकरी असेल, त्याला साहेबांनी मदत केली. इथली MIDC सुद्धा आदरणीय पवार साहेबांमुळे आलेली आहेत. इथं कंपन्या सुद्धा पवार साहेबांमुळे तिथं आलेले आहेत. अहो हा बिल्ड कारखाना सुद्धा जर तुम्ही बघितला तर तो कोणामुळे आलाय? तिथं 2,500 लोक जे काम करतात ते फक्त का करू शकतात? कारण का साहेबांनी तो कारखाना आपल्या या तालुक्यामध्ये पाठवला. पण मला आता कळालं तिथे एक युनियन आहे, त्या युनियनच्या प्रमुखाला आजच सकाळी अजितदादांनी बोलावलं होतं. असं कळतं की त्यांनी त्यांना धमकावलं, आम्ही हे करू ते करू. कोण आहे ते सगळे युनियनवाले? हो कामगार, सामान्य लोकांचेच मुलं आहेत ना. तुम्ही त्यांना का धमकवता? तुम्ही कंपनी इथं आणू शकला नाही, तुम्ही इथं असणाऱ्या युवांना नोकरी देऊ शकला नाही, भाजपने तर एक सुद्धा नोकरी या भागात दिली नाही. आणि मग युनियनच्या अधिकाऱ्यांना नाही तर कर्मचाऱ्यांना तुम्ही जर धमकी देत असाल तर या मतदारसंघामध्ये आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये याच्या पुढे धमकी चालणार नाही.